हा नाविन्यपूर्ण उपक्रम श्री जगद्गुरु तुकोबारायांचा बीज महोत्सव आणि शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या जलसमाधी उत्सवा प्रीत्यर्थ श्री भागवत कथा प्रवक्ते सचिन महाराजांच्या मुखातन कृष्ण रसायन शास्त्र आपण सगळेजण नित्य नूतन श्रवण करत आहात। काल डॉक्टर महाराजांची कीर्तन सेवा समर्पित झाली आणि सकाळी निर्याणाचं कीर्तन हरिभक्ती परायण श्री वंदनीय खरमाटे महाराजांनी पूर्ण केलं। रात्री ही सेवा माझ्याकडे आपण दिली। मी आरंभाचं कालचं कीर्तन मला मागत होतो, परंतु मनोज महाराजांच्या अट्टहासामुळे बीजेच्या रात्रीचं कीर्तन मी स्वीकारलं। आज गेल्या 22 ते 25 वर्षापासून तुकाराम बीजेच्या निर्याणाच्या कीर्तनानंतर रात्री माझं देहू तीर्थ क्षेत्रात कीर्तन असतं परंपरेचं। पण काही ठराविक अट्टहास असतात आणि त्या अट्टहासाला पूर्ण साद आणि दाद द्यावी लागती। असं म्हणतात बुवा, स्त्री हट्ट राजा हट्ट। बालहट्ट तर तो बालहट्टच आहे, तो प्रकृतीने लठ्ठ नाही पण हट्ट आहे। त्यांनी मला आग्रह धरला, बाबा तुम्हाला यावं लागेल। मी त्यांना म्हणालो, अरे सचिन महाराज आणि तुम्ही दोघं मला विनाकारण बीडच्या फलकावर मोठं करू नका, मी आहे त्या लेव्हलला ठीक आहे। पण खरं सांगू का, मी अगदी तुम्हा सगळ्या जणी समोर आणि सगळ्या जणांसमोर सांगतो, एक वाक्य देतो, तुम्ही टाळ्यांचा कडकडाट करा, रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचा ओलावा अधिक महत्त्वाचा असतो याच्याकडनं मला। प्रपंचात जीवन जगताना रक्त वंशाला महत्त्व आहे आणि परमार्थात जीवन जगताना विद्या वंशाला महत्त्व आहे। म्हणजे दोघही माझे विद्यावंशानं अनुग्रहित आहेत आणि रक्तवंशानं माता पिता त्यांच्या आहेतच। मातुश्री सुमनताई समोर बसल्यात त्यांच्या, श्री मनोज महाराजांच्या आई मात्र स्वरूपा बसल्यात। त्यांचं मोठं परमभाग्य आहे की तुम्ही सगळ्याजणी बहिणी आया आहात आणि या ना, आणि भगवंताच्या कृपेनं मालाही त्याला पुत्र मानण्याचं सौभाग्य प्राप्त व्हावं या पेक्षा एक सूत्र देतो श्री सर गुरुजी, अमृतस्य पुत्र आहा, हे माझ्या अमृताच्या पुत्रांनो, उत्तिष्ठत जाग्रत अप्राप्य, तुम्ही उठा, जागे व्हा, भगवत चिंतन करा। भगवत चरणाच्या अनुरागी बना, प्रेमोपलब्ध या सूत्रापाण्या आपली जीवनचर्या नित्य नूतन ठेवा आणि त्यांना साद दाद देत ही जागा ज्या माऊलीनं ज्या पित्यानं उपलब्ध करून दिली त्यांचंही मनपूर्वक आपण टाळ्याच्या कडकडाट येतात। श्री आदरणीय माधवांना धांडे साहेबांनी ही जागा उपलब्ध करून दिली। हल्ली अड्ड्यांना राजकारणाला पत्ते खेळण्याला जागा सहज उपलब्ध होते, परंतु परमार्थाला जागा उपलब्ध होत नाही। ते त्यांचं नावच महादेव असल्यामुळं ते अन्य देवांना जागा का देणार नाहीत। एके बाजूला त्यांचं नाव महादेव आणि एके बाजूला प्रांगणात भगवान श्री कृष्ण परमात्मा, याचा अर्थच असा आहे, हरिहरा भेद नाही नका करू वाद। हरि आणि हराच हे प्रांगण आहे आणि हरिहराला आवडणारे दोन पदार्थ आहेत,
एक भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती हे शिवाला आवडणारं प्रकरण आहे. आणि आवडे देवासी तो ऐका प्रकार हा कृष्ण भक्ती प्रेमाचा प्रकार आहे. श्री चंद्रकांत महाराज त्यांना त्यांच्या बालवयापासून मी पाहतो. त्यांच्या आजोबांचे माझे निकटवर्ती संबंध होते. स्वर्गीय जनार्दन मास्तरांचा नारायणगडच्या परंपरेमध्ये एक वेगळा बालगोला होता. एकेकाळी ते आळंदीला होते तेव्हाही मी चिमुकल्या हाताने वाजवताना पाहिलं. आताही ते गुटगुटीत दिसत आहेत तेव्हाही त्यांना मी पाहतो. एका कापड दुकानाचा मालक कीर्तनात पखावज वाजवतो ही कौतुकाची गोष्ट आहे. सांपत्तिक बळ माणसाकडे झालं की माणसं परमार्थाला पाठ दाखवतात आणि पैसा गेला की हरी पाठ गातात. नाही कळलं तुम्हाला? संपत्ती आली की पाठ दाखवतात आणि संपत्ती गेली की हरी पाठ गातात. हे माग स्पीकरचा ध्वनी नीट नेटक करतायत ते दोघही कृष्ण आणि नारायण. त्यांच्या बालपणीच्या परमार्थाचा भजनाचा मी साक्षी आहे. त्यांच्या पितृचरणाचे माझे नित्य निकटवर्ती अत्यंत प्रेमाचे संबंध. जे चित्रीकरण करतायत ते आमचे संतोषराव नवगण राजुरीचेच. याही दादांना धन्यवाद देतो. ते मुद्दा म्हणून नाशिकवरून आलेत. मग तुम्ही आले तर तुम्हाला एक वाक्य देतो. आता माझा जन्म बीड जिल्ह्यातला आहे पण कर्मस्थान नाशिक आहे माझं. नाशिकांनी मला एवढं उचललं एवढं मोठं केलं की भारतीय साधू समाजात मला त्याच्यामुळे प्रतिष्ठा प्राप्त झाली. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन पुलकित झालेलं तीर्थक्षेत्र ते त्रिकंटक नगर त्रिअंबक तीर्थक्षेत्र कौलगिरी पर्वत भगवान कपाळेश्वराचं स्थान टाके तीर्थक्षेत्र. आपणही दावा करतो जटाशंकर हे तीर्थक्षेत्र आणि तेही दावा करता टाके तीर्थक्षेत्र. जे असेल ते परमेश्वराला ठाऊक आहे. भावना आपली असावी. त्यांनाही धन्यवाद देतो. आणि वेळ खूप वाढतोय त्यामुळे वाया न दवडता आपण निवडलेल्या अभंगाकडे ओळूया. आज महाराजांचं निर्याण माध्यान्नाच्या 12:20 करण्याची प्रथा आहे. देहूला सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर नांद्रुकी नावाचं झाड असं हलत. पण आज माध्यान्नाला 12 तो वृक्ष खाली आणि वर फांद्या करतो. आज देहूतलं चिंतन. जगद्गुरु तुकोबारायांचे पूर्वाचार्य हे सातारा जिल्ह्यातले मुळात कृष्णेच्या काठावरचे कुळी मोर्यांची आडनाव आंबिले. महिपती बाबांनी ग्रंथात असं लिहिलं मुख्य पुरुष विश्वंभर विठ्ठलाचा भक्त थोर. विश्वंभर बाबांचा विवाह आमाई मातेबरोबर झाला. आमाई आणि विश्वंभर ही जोडी अतूट अलौकिक आणि परमार्थ पथावरती समर्पण करणारी. त्या दोघांना पैठणवरून आळंदीला ज्ञानोबारायाच्या गळ्याला कंठाला लागलेली अजान वृक्षाची मुळी काढण्यासाठी जातायत. आणि रात्री नाथांचं कीर्तन होतंय. नाथ महाराज ज्ञानोबारायांचं गुणवर्णन करतात आणि ते कीर्तन श्रवण करण्यासाठी मा कनकाई आणि बोलो बाबा देहूवरनं बैलगाडी झुंपून आले. नाथांना अभिवादन केलंय. नाथांच्या कीर्तन श्रवणानं तिच्या मनावरती उत्तम परिणाम झाला आणि 5 गर्भावरती संस्कार होतात विज्ञानवादाच्या नियमाप्रमाणे. तसं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी पुढे जगद्गुरु तुकोबारायांचं अवतरण झालं. तुकोबारायांचे थोरले बंधू साऊजी तीर्थयात्रेला गेले ते परत पोहोचलेच नाहीत महाराष्ट्रामध्ये. षटकर्णो भिद्यते मंत्रः
चतुष्कर्णो स्थिरो भवेत् द्विकर्णस्य मंत्रस्य ब्रह्मापंतम न गच्छति। दोन कानातली गोष्ट जगन निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाला उमगत नाही। चार कानातली गोष्ट स्थिर राहते पण ती सहा कानात गेले तर त्याला नियंत्रित करणं बड्या बड्या मीडिया तंत्रालाही अशक्य होतं। एका मोबाईलवरची एक क्लिप आपण कट करू शकतो पण जगभर जे व्हायरल झालंय त्याला आपण कसं नियंत्रित करणार। ही वार्ता पोहोचली की सावजी तीर्थयात्रेत गेले। ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीतली अर्धीच ओवी सांगतो, चरण सांगतो, हिमवंत दोष खाय। कदाचित उत्तराखंडातलं हिमालयातलं थंडगार वातावरण, ते इन्फेक्शन, सर्दी, थंडावा सावजींना सहन झालं नसावं। ते गता प्राण झाले, देह समर्पित केला आणि तीर्थयात्रा करणाऱ्या सदस्यांच्या माध्यमातून ही वार्ता महाराष्ट्रात तुकोबारांच्या कानावरती पोहोचली। महाराज त्रिंबकेश्वरला होते, त्यांचे क्षेत्रोपाध्याय ब्राह्मण त्यांच्याकडे मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी महाराजांनी कुशावर्तेवरती आपल्या बंधूचं क्रियाकर्म आटोपलं पूर्ण। आता हे क्रियाकर्म आटोपल्यावर वर्षश्राद्धाच्या विवाह व्हावा म्हणून तुकोबारांचं लग्न रुक्मिणी मातेबरोबर झालं। पण तिला अस्थमा आणि दमा हा श्वासोश्वासाचा त्रास होता, फुफ्फुस निकामी होत आले होते, खाल्लेलं अन्न पचत नव्हतं, ऊर्ध्वगामित्व अधोगामित्व करत असताना शारीरिक प्रतिबंध निर्माण होत होता म्हणून ती रडत स्पुंदत एक दिवस तुकोबारांच्या चरणावरती तिने प्रणिपात केला आणि विनंती केली, मला असं वाटतं तुमचं आता नाव सर्वत्र पसरलंय, लोक तुम्हाला जगद्गुरु उपाधीनं ओळखतात, दुकानदारी मोठी आहे, उदिम व्यवसाय थोरलाय, बारा गावची महाजनकी सांपत्तिक बळ आपल्या गावाकडे घराकडे आहे, दुकानदारी मोठी देखणी आहे, वजनदार आहे, काय मिळत नाही असं आपल्याकडं नाही, आपण किरकोळ नाही, होलसेल व्यापारी आहात आणि दिंड्या येणं जाणं पंढरीची वारी या सगळ्या गोष्टीत मी तुमच्या सेवेत कमकुवत पडते, मला दम लागतो। मला असं तुम्हाला सांगायचंय की तुम्ही तुमचं दुसरं लग्न करा। तुकोबारांच्या डोळ्यात पाणी आलं। हे आत्ताच्या सगळ्या महाराज लोकांना आपल्या पहिल्या बायकांनी सांगितलं तर किती चांगलं होईल नाही। जरा भूमिका बघा महाराजांची। महाराजांच्या डोळ्यात पाणी आहे की तू मला असं का म्हणालीस, अहो मी तुमची धर्मपत्नी आहेच पण परमार्थ करताना पतीला सहकार्य झालं नाही तर जगणं मरणं सारखंच आहे। एका रथाचे दोन चाक समान असावे लागतात, लगाम घातलेले घोडे समकक्षात पदन्यास करणारे असावे लागतात, त्यांच्या टापांची जी गती आहे ती समान असली पाहिजे, लय जशी असावी तशी। म्हणून प्रपंचात पती पत्नी समकक्ष परमार्थाला असले तर जीवन जरा अधिकच फलदायी ठरत। म्हणून वेळ लागला तरी चालेल पण चांगलं ठिकाण पाहावं। त्यापेक्षा न झालेलं परवडलं। जी मागे लुगडी सकाप बुगडी आठा दिसा बांगडी भक्षाया गुळपापडी कधी न रगडी पोळी तुपे चोपडी या करिता अमृतेश्वरास दिधली गोदा तिरी झोपडी। हे माझं नाहीये काही मला टाळे, ही अमृतराय नावाचे कवी पैठणात होऊन गेले, त्यांचा श्लोक मराठीतला मी म्हणालो, अनायास ते नाव असल्यामुळे ओढण्यास केलं, बाकी काही। प्रपंच नाही जमला तर त्यागावा, उत्तम असला तर रममाण व्हावं, असोनी संसारी जिभू बिगू करी, पण पुढचं प्रकरण आहे संकल्पावी माया संसार आहे, हळूहळू कमी करणे, हळूहळू डहाळे डहाळे हळूहळू एकदम त्यागू नये, असं म्हणतात पिणाराला डॉक्टर सांगतात एकदम पिणं बंद करू नका, असं म्हणतात म्हणे बुवा की त्याच्या अंगाचा कंप सुटतो, ते सांगतात थोडं थोडं घेत राहा,
तसं संसार थोडा थोडा घेत राहा आणि नंतर कमी करा. भूमिका तुमच्या समोर स्पष्ट करतोय. महाराजांनी बळस लग्न पुण्यातील श्रीमंत सावकार आप्पाजी गुळवे यांची एकुलती एक कन्या आवडी बरोबर आवडीने केला. श्लेष कळला? आवडी बरोबर लग्न झालं. तिचं उपाख्य नाव जिजा. आता दोन वाक्याला मी तुम्हाला पुन्हा जाग करतोय, चेतना देतोय. महाराष्ट्रात दोन जिजाऊंचे दोन उत्तम काम आहेत. एका जिजाऊनं प्रपंचाच्या सुखाला त्यागून स्वराज्याच्या निर्मितीसाठी आपला पुत्र शिवछत्रपती महाराष्ट्रासाठी समर्पित केला, आणि एका जिजाऊनं आपल्या प्रपंचाची राख रांगोळी करून आपला पती परमार्थासाठी महाराष्ट्रात व्यक्त करून. दोन जिजाऊंचे दोन काम आहेत की नाही याची कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे आपण, वादच नाही काही. महाराजांचं लग्न झालं, तीन कन्या तीन पुत्र झाले, महाराजांचं प्रपंचात लक्ष लागेना, तरी सुद्धा लागेना. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ आला, दुकानदारी बंद पडली, आणि तुकाराम सेठ म्हणणारे लोक आता तुक्या शब्दानं बोलू लागले. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा. व्यवसायात, राजकारणात, धर्मकारणात, पत्रकारितेत, प्राध्यापक, शेती, कृषी, परमार्थ कुठल्याही प्रकरणात जर द्रव्य नसेल तर लोक त्याची अवहेलना करतात. तुमच्याकडे संपत्ती तर लोक सगळे येणार, पण संपत्ती संपल्यावर कोणी डुंकून पाहत नाही. दोन तीन उदाहरण देतो. तळ्यात पाणी आहे तर पशु पक्षी बागडतात, पोळीत मध आहे तर माशा तिथे राहतात, फुलात मकरंद आहे तर भुंगे गुंजारव करतात, गायीच्या कासेत दूध आहे तोपर्यंत वात्सर आणि सांभाळणारे पालन करतात, आई वडील तरुण आहेत संपत्ती देतात तोपर्यंत पुत्र त्यांना पाळतात, पुढे काय होतं याबद्दल वेळ मी वाया दौडत नाही. संपत्ती संपली की सगळं संपलं. महाराजांना उमग आला जीवनाचा की सगळे लोक द्रव्याभिलाषी आहेत. सर्वे जनहा कांचनम आश्रयंते. सगळ्याला द्रव्य पाहिजे, कोणालाही शुद्ध परमार्थ नको. मला असं वाटतं आता की एकांतात कुठेतरी साधना करावी. तर त्या दिवशी भांडाऱ्यावरती महाराज गेले. गोराडा, भांडारा आणि भामचंद्र साधनेचे तीन ठिकाण. पत्रकार साहेब, महाराज एकांतात भजनाला गेले आणि घरी अनगड शहा नावाचा फकीर सत्व हरण करण्यासाठी आला, आणि मोठ्यानं विकट हास्य त्यांनी केलं. तेवढ्यामध्ये आवडी दळण दळत होती. भागीरथी बरं म्हणाले, जे पाणी जिथे ओतलं ती माती अंगाला लाव, बरं वाटेल तुला. ही साधूंची वृत्ती आहे. तिसरं प्रकरण आहे. कोपले पाटील गावीचे हे आता मज भीक कोण घाली, यांनी प्रचंड त्रास दिला. चौथं प्रकरण येतं की तुकोबऱ्यांची धिंड काढली. आवडीने विचारलं, तुम्हाला वाईट वाटलं नाही? महाराज म्हणाले, त्यात काय वाईट वाटायचं, तुझं माझं लग्न एवढं गडबडीत झालं की ती वरात काढायचीच राहिली होती. ते काम परमेश्वराने केलं. सहावं प्रकरण, रामेश्वर भट्टांचं मधीच फावलं. कारण कोपले पाटील गावीचे हे लोक घरातली माणसं जेव्हा भेद निर्माण करतात तेव्हा इतरांना मध्ये डुंकून पाहून इंटरेस्ट घेऊन वाताहात लावता येते. मध्येच यांनी मान वर केली. वेद उपनिषदाचा अर्थ प्राकट्य करणारं अभंग नावाचं वृत्त आणि नामदेवरायांचा पूर्व संकल्प पूर्ण करण्याकरता लिहिलेली गाथा ती पाण्यात बुडवली. पण परिणाम राघवे सागरात पाषाण तारिले तैसी Oh, my God.
राघवेंद्र राघव रघुकुल तिलक प्रभू रामचंद्राच्या नावाचे अक्षर टाकल्यावर जशी वानरांच्या करबी सेतू बांधताना दगड तरली तद्वत जगद्गुरु तुकोबारायांच्या बाबतीत असंच आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत आणि भक्तीचा पंचम पुरुषार्थ स्वतंत्र आहे. त्याची स्थापना जगद्गुरु तुकोबारायांनी केली. परिणाम गाथावर तरला आणि तरल्यानंतर रामेश्वर भट्टांचं वचन असे पंडित वैदिक अथवा दश ग्रंथी अथवा दशग्रंथी परिनसरी पवती तुकयाची. तुकोबारांची तुलना करू शकत नाही. त्याचं कारण ब्रह्मतुकासी आले म्हणोणी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. जगद्गुरु तुकोबारांच्या चरणाला डोकं लावलं. अजून एक विधान लवका मी रामेश्वर भट्टांच्या गोष्ट लक्षात आली की तुकोबारांच्या इथून पुढे डोक्याला डोकं लावण्यापेक्षा आपलं डोकं त्यांच्या पायाला लावलेलं बरं. तुम्ही पण कोणाला विरोध करत असताना डोक्याला डोकं फार लावू नका, त्याच्या पायाला डोकं लावा, तो आपला होतो. आपल्या भागातले थोरले संत चाकरवाडीची माऊली जे जे भेटे भूत तेथे माणिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. विनम्र जीवन जगलं पाहिजे, दिसेल त्याला ब्रह्म मांडलं पाहिजे. ईश्वर सर्व भूतांना मी तुमची माझी वृत्ती असली पाहिजे. नामदेवरायाला वाळवंटात कडक भाकरी घेऊन जाणारं पुत्र परमात्मा भासलं. एवढं जरी आपल्या कथा कीर्तनात माणसात देव भासला तरी सप्ताहाचा खर्च पेटेल असं मला. फार अधिक चर्चा करण्याची आवश्यकता नाही. तुकोबाराय आता या लोकात राहणं पसंत करत नाही. ब्रह्मपुरी वास करणे अखंड सुतक येत तो विटाळण, बाळंतपण होत तो विटाळण, रजस्वला हाही विटाळण. मग विटाळ महाराजांना मांडायचा कोणता? द्वैतापत्ती हा विटाळ. देव वेगळा आणि परमात्मा वेगळा ही जी भूमिका आहे ही पसंत नाही त्यांना. न देखिजे तोंड विटाळाचे तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. ब्रह्मी ब्रह्मरस सेवो सदा ब्रह्मी जीव आणि ब्रह्म परमात्मा यातला स्वाद आहे तो संकीर्तन स्वाद आहे. जसं कलियुग संत उपनिषदामध्ये हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे हे संकीर्तन आहे. तद्वत हा स्वाद आहे. सुखे सेव ब्रह्मानंदा हा जो भाग आहे किंवा हा रस आनंदाचा किंवा तिसरं प्रमाण आहे सेवितो हा रस वाटितो आणि का हा रसस्वाद आम्ही चाखू. पावमानात वेदात असं प्रकरण आहे स्वादिष्टया मदिष्टया पवस्व सोमधार या इंद्राय पातवे सुता. भगवत चिंतनाचा जो रस आहे तो सर्वश्रेष्ठ रस आहे. जगातले सगळे रस या पुढे फिकी पडतात फिकी पडतात. दशमस्कंदात भ्रमरगीत गोपीगीत वेणुगीत हा भागवताचा आत्मा आहे. आत्मा आहे कथेतलं संकीर्तन हा कथेतला आत्मा आहे. कीर्तनातलं भजन आणि प्रमाण हा कीर्तनाचा आत्मा आहे. पखावज वीणा ही साथ भजन हा आत्मा आहे.
वेळ आपल्याला खूप कमी आहे, एकाच कीर्तनात सगळं मांडणं अशक्य आहे. मला अभंगाकडे ओळायचंय. महाराजांनी ठरवलं या लोकात न राहिलेलं बरं, किती सांगू तरी न ऐकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. कदाचित शिंदळीचे रडतील हा शब्द रामेश्वरांच्या संगतीत महाराजांना कदाचित आवडला असावा.